ही म्हणजे वडिलांचं 1.5 वर्षांपूर्वी अकाली निधन झालं आणि 10वीच्या परीक्षेच्या तोंडावरच आई देखील अंथरुणाला खेळली. अशा परिस्थितीत तिने कच न खाता घरातल्या भावंडांचा सांभाळ केला, सोबतच आईची काळजी घेतली आणि 10वीच्या परीक्षेत तिनं 91% गुण मिळवलेत. ही कहाणी आहे नगरमधल्या जामखेड तालुक्यातल्या तेलंगशी गावातल्या राणी जायभाय हिच्या संघर्षाची. आपली 4 भावंड आणि आई यांची जबाबदारी अंगावर येऊन पडलेल्या राणी जायभायनं कुटुंब चालवण्यासाठी मोलमजुरीही केली. एसटीची सोय नसल्यानं 6:30 दीड किलोमीटर कच्च्या रस्त्यावरून पायी जाऊन ती 8:00 खरडा इथल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकायला जायची. घरात वीज नसल्यानं दिव्याच्या उजेडात दिवसरात्र अभ्यास करून तिनं 10वीत 91.20% गुण मिळवले. डॉक्टर होण्याचं स्वप्न ती मनाशी बाळगून आहे. 10वीचा अभ्यास 3-3.5 तास करायचे रात्री 8:30 ते 11:30 मी शाळेतून आल्यावर स्वयंपाक करायचे आणि लहान बहीण भावाचा अभ्यास घ्यायचे आणि एवढं सगळं काम करून उरलेल्या वेळामध्ये मी अभ्यास करायचे. त्या हलाकीच्या परिस्थितीवर तिने ज्या जिद्दीने चिकाटीने मात केली तिचा आदर्श ग्रामीण भागातील मुलांनी घेण्यासारखा आहे. तुटपुंजी जिरायती शेती आणि 2 दुभती जनावरं हेच काय ते या कुटुंबाचं पोटाची खळगी भरण्याचं साधन. 91.20% गुण मिळाल्यावर आनंद झाला आणि आनंदाचे आश्रू आले माझ्या मुलीला गुण मिळाल्यावर. राणी जायभाय हिला मोलमजुरी करून आणि लांबचा प्रवास करून 91.20 गुण मिळाले तरी आमची परिस्थिती खूप हलकीची गरीब आहे. दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर जनावरांना चारा देणं, पाणी पाजणं आणि सुट्टीच्या दिवशी दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीचं काम करणं आणि रात्री दिवा लावून 8:30 ते 12 वाजेपर्यंत अभ्यास करणं असा तिचा दिनक्रम होता. सगळ्या संसाराचा भार घेऊन त्यांच्या छोट्या भावा आणि बहिणीला सांभाळून घरी गायाची आणि शेताची खटपट करून सुद्धा या मुलीने हे यश प्राप्त केलेलं आहे. ह्या मुलीची गरीब परिस्थिती असल्यामुळे ह्या मुलीची इच्छा ही डॉक्टर होण्याची आहे. अत्यंत हलाकीचं आयुष्य जगणाऱ्या जायभाय कुटुंबाची आशा आता राणीवर आहे. तर घरच्या प्रतिकूल परिस्थितीशी धीराची ही राणी लढत आहे. तिला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी समाजातून मदतीचे हात पुढे आले पाहिजेत. मकरंद घोडके, झी मीडिया, अहमदनगर. फ्री 24 तास रहा 1 पाऊल पुढे.